जून महिन्याचे 3 आठवडे कोरडे गेल्यामुळे सर्वांना मोसमी पावसाचे वेध लागले होते. पैठण तालुक्यातील बिडकिनसह परिसरात काही दिवसांपासून रिमझिम तर काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. परिसरातील बोकुड जळगाव, शिवनाई, निलजगाव, शेकटा, पांगरा आदींसह बिडकिन आणि परिसरात रिमझिम आणि जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पेरणीचे कामे अगोदरच झाली असून उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र लागूनच असल्याने चिंताजनक बाब आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होताच मोसमी पाऊस राज्यात धडकतो, मात्र यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पाऊस आला नाही. जून महिन्यातील 4 आठवडे लोटले तरी बिडकिन आणि परिसरात पाऊस न आल्याने कही खुशी कही गम सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी सोयाबीन, मूग, मका, कापूस, तूर आणि इतर पिकांच्या पेरण्या लांबल्या होत्या. एप्रिल मे जून या महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होऊन 45 अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे प्रचंड ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशातच 30 जून रोजी हलक्या व मध्यम सरींचा पावसाने हजेरी लावली. 2 ते 3 दिवसात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. मात्र बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच चिंचोली, जांभळी, निलजगाव, बोकुड जळगाव, पांगरा आणि बिडकिन परिसरात काही प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा मशागतीच्या कामाला लागला आहे. रवींद्र गायकवाड, MCN News, बिडकिन, पैठण.